बातमी पत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत लॉकडाऊनच्या कालावधीत वाढलेले सोने दर आता मात्र खाली येऊ लागलेत एम सी एक्स बाजारात आज सोन्याचा दर अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये प्रति तोळा इतका झालाय प्रत्यक्ष बाजारात मात्र सोनं एकोणपन्नास हजार सहाशे रुपये दरानं विकलं जात आहे गेले काही दिवस सोन्याचे दर स्थिर असून गुंतवणूक रुपी खरेदीचा रेटा कमी झाल्याचं दिसून येत पुढील काही दिवसात सोने दर आणखी कमी येण्याची चिन्ह आहेत जागतिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानं आर्थिक क्षेत्रात प्रचंड चिंतेचं वातावरण पसरलं आणि त्याचा परिणाम म्हणून सोने चांदी खरेदीकडं बड्या गुंतवणूकदारांचा ओढा वाढला त्यातून सोन्याचे दर सत्तावन्न हजार दहा ग्रॅम तर चांदी दर चौऱ्याहत्तर हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेले पण अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि औद्योगिक व्यापारी आणि आर्थिक पातळीवरील कामकाज पूर्ववत होऊ लागलं त्यामुळे सोने चांदीमधील कमी होऊन ती शेअर वळू लागली केवळ आशियाईच नव्हे तर जगातील सर्वच महत्वाचे निर्देशांक नव्या उंचीवर आहेत ही परिस्थिती कायम राहिली तर सोने चांदी दर किमान दहा टक्क्यानं कमी होण्याची शक्यता आहे मात्र कोणत्याही कारणानं शेअर बाजाराचा डोलारा कोसळला तर सोने चांदी दराला पुन्हा झळाळी येणार हे पण तितकंच खरं आहे